नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह पाठ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र बोंबडेश्वर मठबुद्रुक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे. बोंबडेश्वर मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिरासमोरील तळी ही देखील एक निसर्गाचा चमत्कार समजलं जातं. कारण या ठिकाणी असणाऱ्या तळीमध्ये त्या तळीमध्ये असलेल्या पाण्याची लेवल, म्हणजे ज्याला आपण वॉटर लेवल म्हणतो, ती कधीही कमी किंवा जास्त होत नाही. कितीही पाऊस पडला किंवा कितीही उन्हाळा असला तरी या मंदिरासमोरील तळीमध्ये तेवढंच पाणी असतं. तसेच या मंदिराच्या मागील बाजूस असलेली एक तळी आहे, छोटी तळी, त्या तळीमध्ये औषधी गुणधर्म असलेलं पाणी आहे. म्हणजे त्वचारोगावरती ते पाणी चालतं, त्याच्यावर एक उत्तम उपाय म्हणून ते चालतं. तर आपण या अशा अद्भुत आणि निसर्गाचे एक चमत्कार असलेल्या ठिकाणी आज आलो आहोत. आज आपण बोंबडेश्वर मंदिराची पूर्ण माहिती घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत समीर गुरव, जे या मंदिराचे लिंगायत गुरव आहेत. ते आपल्याला पूर्णपणे माहिती सांगतील की हे मंदिराची पूर्ण माहिती आणि इथले उत्सवाची माहिती आपल्याला सांगणार आहेत. तर या मंदिराची आम्हाला जरा माहिती सांगा. हे श्री जो बोंबडेश्वर मंदिर आहे, मठबुद्रुक गावातील ग्रामदैवत असून या मंदिरामध्ये, बोंबडेश्वर मंदिरामध्ये त्रिपुरी पौर्णिमा, नवरात्र उत्सव, होळी व इतर कार्यक्रम केले जातात. ही जुनी मूर्ती आहे संगमरवरी गणपतीची मूर्ती. ही नंदीची मूर्ती आहे. आणि ही मूर्ती कुठची आहे? मध्ये ही जुनी पुरातन मूर्ती आहे. मूर्ती आहे, हा, ही नंदीची मूर्ती आहे. हे सर्व पुरातन मूर्ती आहे. बोंबडेचा स्वयंभू आहे ना? हो, स्वयंभू मंदिर आहे. ओके. आणि अंदाजे किती वर्षापासून आहे? म्हणजे 350 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. 350-400 वर्ष, म्हणजे शिवकालीनच आहे. शिवकालीन मंदिर आहे. आता आपल्यासोबत आहेत विनायक गायतोंडे उर्फ आबा. ते आपल्याला अजून माहिती सांगतील की इथले उत्सव कसे आहेत किंवा मंदिराची अजून माहिती सांगतील. ते इथले ज्येष्ठ व्यक्ती आहेत. ह्या मंदिराची जरा आम्हाला माहिती सांगा, काय काय आहे ते. ह्या मंदिरात जे उत्सव होता, हां, ते त्रिपुरी पौर्णिमा, शिवरात्र, हां, शिवरात्रा, गुढीपाडवा, तुळशी विवाह, नवरात्राचं भजन, आणि त्रिपुराचं जागर असणार, आणि होळी, हे सगळे उत्सव इकडे साजरे केले जातात. हां. आणि ह्या मंदिराची तुमच्या माहितीत, म्हणजे जी माहिती आहे तुम्हाला ती जरा सांगा. काय या मंदिराबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? शिवकालीन जैन जैन जैनांचे. मंदिराबद्दल आम्हाला माहिती द्या. हे गोसावी पाषाण आहे, पुरातन पाषाण आहे, जवळपास 300-350 वर्षापूर्वीचं. ह्या पाषाणाचा मतलब मठबुद्रुक पूर्वीचं म्हणायचे गोसावीचं मठ म्हणून. ओके. याच्यावरून गावाचं नाव मठबुद्रुक असं पडलं. ते जैन भैरी म्हणून पासन आहे. ते जैन भैरी देवीचं पासन आहे.
ते पूर्वी असे पुरातन बांधताना असं मंदिर बांधताना तिकडून म्हणजे खोडकाम करत होते, त्याच्यातून रक्त बिक्त आलेलं होतं, त्याच्यामुळे बांधकाम थांबवलं, थोडलं त्या घालूनच असा मंदिराचा म्हणजे पाण्याचा प्रभाव आहे तळीमध्ये. असं बांध होते हे फोडताना रक्त येईल त्याच्यात रक्त आणि जुना आहे म्हणजे ते ठेवलं असं रुजीवर असं नाही पूर्वच जुनी पुरातन. आणि या गावाचं नाव मठबुद्रुक कशावरून ते सांगा. हा मग ते जरा इतिहास सांगा तुमच्या माहितीतला इतिहास. आजूबाजूचे जे गाव आहे समजला त्या गावाचे थोडे थोडे तुकडे. कुठचं कुठचं गाव ते? एक समजा पळसम, रामगड, सांडवे, परत रामगड, निरोम, अरे बुदवळे करून त्यांनी टोटल सात गावांचे सात तुकडे. म्हणजे जरा बाजू बसलेले म्हणजे ह्या भागाचे बाजू बसलेले असे. हा जमिनी घेऊन ते मठाची स्थापना केली. आता अंदाजे किती वर्षापूर्वी केलं म्हणजे कितीशे वर्ष पूर्वी कधी साडेतीनशे चारशे किंवा त्याच्या अगोदरचा इतिहास आठशे. हा त्यावेळी हा त्यांच्या अधीन होतं गाव. आणि म्हणून म्हणून या गावाचं नाव मठबुद्रुक आहे. आता आपण इथलं एक खास वैशिष्ट्य आहे त्याची माहिती घेऊया. बोंबडेश्वर मंदिराला बोंबडेश्वर मंदिर का म्हणतात ते आपल्याला दिसेल. आता हे बोंबडेश्वर मंदिराची तळी आहे. तळीतील जसे बोंबाडे येतात बुडबुडे येतात बुडबुडे येतात आणि बुडबुडे वर्षाच्या 12 महिने येत असतात. हा वर्षाच्या 12 महिने येतात. बोंबडेश्वर असं म्हटलं का त्याला बुडबुडे भरपूरच येतात. बोंबडेश्वरा बुडबुडे काढ, बोंबडेश्वरा बुडबुडे काढ. ही पिंडी आहे इथे. ही 12 महिने पाणी तेवढंच असतं. ओके. या तळीतलं पाणी 12 महिने एकाच लेवल एकाच लेवलचं असतं. लेवल अजिबात बदलत नाही म्हणजे उन्हाळ्यात पण नाही आणि पावसाळ्यात पण. आणि इथे मासे दिसत आहेत ते इथे कायम असतात ना? हा कायम असतात. आणि इथल्या माशांचं असं वैशिष्ट्य आहे ना की इथले मासे बाहेर जात नाही बाहेरचे इथे येत नाही. खालून जर इकडे मासे वर आले तर त्यांचे डोळे बाद होतात. ओके. म्हणजे या पाण्यामध्ये असं काहीतरी आहे की त्याच्यामध्ये त्यांचे डोळे खराब होतात बाहेरच्या माशांचे आणि हे मासे बाहेर जात नाही इथेच असतात. हा हे जवळपास इथल्या 2-4 वाडीच्या लोकांचं पाण्याचं ठिकाण आहे पाणी पिण्याचं पण. इथूनच पाणी घेऊन जातात. हा इकडूनच सगळं पाण्याचा वापर करतात. हा या दोन बाजू कशासाठी आहेत म्हणजे ही बाजू आणि ही बाजू? इकडचं पाणी हे या बाजूचं पाणी पिलं जातं प्यायलासाठी आणि जर कोणाला आंघोळी करायची असेल तर या बाजूला आंघोळ करायची. आपण आता या मंदिर परिसरातील दुसऱ्या तळीमध्ये चाललो आहे ज्या ठिकाणी त्वचारोग पण बरे होतात असं म्हणतात.
ही आहे ती तळी. या तळीमधल्या पाण्याने त्वचारोग बरे होतात याची पूर्ण माहिती घेऊया आपण आता. या तळीमुळे जर आपल्याला स्किन झाली असतील खरूच काटा तर पाच तांबे आंघोळ केली तर यांनी आणि बोंबडेश्वरचे दर्शन नंतर घेतलं तर नंतर बरं होतात. म्हणजे भाविक आल्यानंतर पहिल्यांदा या पाण्यामध्ये आंघोळ करायची, नंतर तिकडे आंघोळ करायची आणि मग बोंबडेश्वराचं मंदिर घ्यायचं. ओके, असा पॅटर्न आहे ना ओल्या अंगाने. आणि हे हे पाणी पण बारमाही असतं ना? हे बारमाही तेवढंच पाणी असतं, उन्हाळी पावसाळी एवढंच. म्हणजे याच्यात काहीतरी औषधी गुणधर्म असल्यामुळे त्वचारोग बरं पूर्ण बरे होतात याच्यात. आणि किती पाच दिवस करायचं असं असतं ना? हा, पाच दिवस करायचे, सलग पाच दिवस या पाण्यात आंघोळ करायची. या मंदिराचा परिसर हा पुरातन आहे हे इथे आल्यानंतर जाणवतं आपल्याला. ही पण एक पुरातन पिंडी आहे आणि त्याच्यासमोर आहे हा पुरातन नंदी. आणि ही या परिसरात असलेली अन्य पासाने हे पूर्ण कोरीव कोरीव काम आहे याच्यावर. ही पण शेकडो वर्षापूर्वीची आहेत, म्हणजे असतील 500-600 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक. याच ठिकाणी पिण्याचं पाणी, आंघोळीचं पाणी आणि हे कपडे धुण्यासाठी किंवा इतर कामासाठी हे पाणी वापरलं जातं. आणि समोर दिसतंय ते शेत या पाण्यावर पाण्यावरतीच आहे. जवळपास किती हेक्टर आहे? 5 हेक्टर. 5 हेक्टर शेती या पाण्यावरती उन्हाळी पावसाळी केली जाते. हे कुठचं मंदिर आहे? हे ब्राह्मण देव मंदिर आहे. हे इथलं ब्राह्मण देव मंदिर पण पुरातन मंदिरच आहे. लाईफ आर्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजून केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. धन्यवाद.